दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामध्ये नक्सलवाद्यांचे सुद्धा सहभाग असल्याचं पुढे येत आहे आपल्यासोबत नक्सल सेलचे आय जी संदीप पाटील सर आहे सर काय सांगाल दिल्लीमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्याच्यामध्ये कुठेतरी नक्सलवाद्यांचा सहभाग दिसून येतो हे जे आंदोलन आहे याच्या ज्या पार्श्व पार्श्वभूमी जे पहिलं आंदोलन होतं जे खूप काळ चाललं होतं तर त्या आंदोलनाच्या अनुषंगाने जे सी पी आय माओस्ट आहे जे बँड ऑर्गनायझेशन आहे ज्याला आपण नक्षलवादी म्हणतो तर त्या संघटनेनं गेल्या एक महिन्यापूर्वी एक पत्रक काढलं होतं त्यांनी त्यांचे दोन मुख्य केंद्रीय समितीचे जे सदस्य आहेत दर्शनपाल सिंग आणि बलराज सिंग यांना निष्कासित केलं तर हे दर्शनपाल सिंग जे होते तर संयुक्त किसान मोर्चा आणि क्रांतिकारी किसान युनियनचे अध्यक्ष होते पंजाबचे आणि त्यांनी गेल्यावरचं पूर्ण जे शेतकरी आंदोलन फार्मर्स आंदोलन झालं त्याचं नेतृत्व केलं होतं म्हणजे आपण विचार करू शकता की जे बँड ऑर्गनायझेशन आहे सी पी आय हाऊस त्यांचा केंद्रीय समितीचा प्रमुख दल म्हणजे सदस्य ह्यांनी गेल्या वेळच्या फार्मर्स असोटिएशनचं आंदोलन केलं होतं आणि आपल्याला माहीत आहे पूर्वीपासून ह्या किसान क्रांतिकारी किसान युनियनचं चांगलं नेटवर्क पंजाब हरियाणाच्या भागामध्ये आहे आणि त्याचा फायदा घेऊन त्यांनी तेवढं जे आंदोलन यशस्वी करण्याचं हे केलं होतं आणि पुन्हा जे मतभेद आले दर्शनपाल सिंग यांची आणि केंद्रीय समितीचे मदबत याच्यावरती आले की बाबा दर्शनपाल सिंग पुढं जाऊन सशस्त्र क आंदोलन सशस्त्र आंदोलन शेतकऱ्यांचं बनवण्याला त्यांचा विरोध होता त्यामुळे त्यांना पार्टीतून काढून टाकलेलं आहे कारण माओची आयडिओलॉजीच आहे की जे फार्मर्स असतील म्हणजे शेतकरी असतील कामगार असतील बाकी स्टुडंट्स असतील या सगळ्यांना प्रेरित करून सशस्त्र क्रांती करणं हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट आहे तर त्या अनुषंगाने ह्यांना बाजूला साडून त्यांनी बाबा पुढं त्यांचे जे क्रांतिकारी संघटनाचे प्रमुख नेते आहेत त्यांना या आंदोलनामध्ये नेतृत्व करण्यासाठी पाठवलेलं आहे असं त्यांच्याच डॉक्युमेंटमधून समोर आलेलं आहे सर येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आहे देशभरामध्ये निवडणूक आहे अशामध्ये अशा, अशा प्रकारची आंदोलनं जी आहे त्यामध्ये असे नक्षलवादी सहभागी होऊन यांचा काहीतरी घातपात घडवण्याचा सुद्धा असतो ॲक्च्युली सर्वप्रथम आपण सर्वांनी हे समजलं पाहिजे की माओवादी कुठल्या संविधानामध्ये किंवा लोकशाहीमध्ये विश्वास ठेवत नाही त्यामुळे त्यांना इलेक्शनचं काय तसं लेणं देणं नाही ले। पण जसं आत्ताचे जे सगळे राजकीय पक्ष आहेत किंवा आपली जी पॉलिटिकल सिस्टम आहे हे त्यांची मुख्य एनिमी आहे हां या एनिमीचं कसं आपण म्हणजे खच्चीकरण करू त्यांचं कसं क्रेडिबिलिटी कमी करू जनतेच्या मनामध्ये मा हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये इलेक्शनच्या काळामध्ये थोडा जनता जागरूक असते तर या काळामध्ये वेगवेगळे छोटे मोठे आंदोलन करून सरकारच्या विरोधात शासनाच्या विरोधात कंटिन्युअसली असंतोष निर्माण करायचा आणि त्या असंतोष जर वाढला आणि त्यातून जर आपल्याला काही हिंसा घडवून आण आणता आली तर ते हिंसा घडवून आणण्याचा ते प्रयत्न करतात कारण हिंसा घडवून आली की सरकार मोठ्या प्रमाणे कारवाई करतं त्यामुळे बरेच युवकांच्या गुन्हे दाखल होतात काही लोकं जेलमध्ये जातात त्यामुळे हे जे नाराज वर्ग आहेत तो त्यांना रेडीमेड एक रिक्रुटमेंटसाठी बेस बनतो त्यामुळे त्यांचं नेटवर्क माओवाद्यांचं शहरी नेटवर्क वाढवण्यासाठी त्यांचा प्लॅन आहे आणि जे सरकार त्यांच्याविरुद्ध स्ट्रॉंग कारवाई करतात ते सरकारांना कसं आपण हटवू हाही त्याचा एक भाग है। सर, असो, असो, सर आहे सर नागपूर असो मुंबई असो पुणे ठाणे यासारख्या शहरांमध्ये सुद्धा यांचं नेटवर्क वाढताना दिसते आहे नेमकी काय परिस्थिती जे मुंबई ठाणे पुणे नाशिक नागपूर गोंदिया या शहरामध्ये त्यांचं शहरी नेटवर्क आहे आणि त्या त्यांच्या आता गेल्या ऑक्टोबरपासून बैठकाही सुरू आहेत आणि येणाऱ्या काळातही ते खूप ॲग्रेसिव्हली आपण पाहिलं असेल भगतसिंग जन अधिकारी यात्रा किंवा अशा वेगवेगळ्या माध्यमातून ते लोकांच्यामध्ये मा एक असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न आहेत आणि येणाऱ्या काळात जिथं संधी मिळेल तिथं हिंसाही घडवू शकतात पण आपणही या आय जी एन ओ ऑफिसच्या माध्यमातून आपले वेगळ्या राज्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये वेगळ्या कमिशनेटमध्ये आपले नक्षल युनिट्स आहेत जसे ए टी एसची युनिट आहेत तसे नक्षल युनिट्स आहेत त्याच्या माध्यमातून आपण यांच्यावर मॉनिटरिंग करतो आहे आणि मला विश्वास आहे की चांगले लोकसभा इलेक्शन शांततेत पार पडतील नक्कीच लोकसभा इलेक्शन शांततेत पाडण्याच्या दृष्टिकोनातून जे नक्षलविरोधी पथक आहेत ते सुद्धा सज्ज असल्याचं आय जी संदीप पाटील सांगतात कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे टी व्ही मराठी नागपूर आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं